आणि यावेळच्या निवडणुकीमध्ये देखील जो जो 5,200 सभासदांनी आमच्या बाजूनं या ठिकाणी मतदान करण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे, निवडणूक आम्ही जिंकू शकलो नाही त्याला अनेक कारण आहेत, त्यातलं एक कारण 28 प्रमुख उमेदवार जे राजकीय दबावानं छाननीमधनं या ठिकाणी गेले त्याचा फटका आम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी बसला. त्याचबरोबर जे बाहेरगावचे सभासद होते जे सुप्रीम कोर्टातून वैध झाले तोही एक निर्णायक मतदानाचा टक्का होता, कारण की वाढीव सभासद साधारणपणे 2000 वर हे वाढीव सभासद होते. मूळ सभासद जे कोल्हापूरचे आहेत किंवा या जिल्ह्यातले उत्पादक आहेत त्यांचा हिशोब केला तर निश्चितपणे त्यांची इच्छा होती की परिवर्तन या ठिकाणी व्हावं, परंतु ठीक आहे, निवडणुकीमध्ये जो निर्णय होतो तो मोठ्या मनाने या ठिकाणी स्वीकारायचा असतो, आम्ही निश्चितपणे तो स्वीकारू, आत्म या ठिकाणी परीक्षण करू की नेमकं काय राहिलं काय नाही राहिलं, परंतु ह्या वाढीव सभासदामुळेच हा निर्णय झाला असं माझं ठाम मत. नाही, संघर्ष निवडणूक म्हणलं संघर्ष हा होतोच, प्रत्येक निवडणुकीमध्ये तो संघर्ष असतोच, परंतु जे सभासद 2000 वर जे वाढीव होते ते ऊस उत्पादक नाही, फक्त मतासाठी आलेले आहेत, आणि तोच प्लस पॉइंट हा विरोधी आघाडीच्या पॅनेलला साधारणपणे त्या ठिकाणी